ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाविकास आघाडीकडून लोकसभेला एकही मुस्लिम उमेदवार नसल्याने खंत. सांगलीतून लोकसभा मी लढवतो, शकील पिरजादे. लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीकडून सुरू आहे, पण सूत्रांनुसार आघाडीकडे एकही मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नसल्याने आज मिरजेत पत्रकार परिषदेत मुस्लिम समाजाने खंत व्यक्त केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो आता आम्हाला समजला आहे. यापुढे मुस्लिम समाजाला फक्त मतदानापुरता वापर होणार नाही, तर उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर सर्वच राजकीय पक्ष हे मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम समाजाने खंत व्यक्त करून महाविकास आघाडीने महाराष्ट्रातून 7 मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी मागणी केली आहे. भाजपाही मुस्लिम समाजाला मागे लागून नागरिकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल खंत करत आहेत. त्यामुळे आमचे नेतृत्व तयार झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त आहे त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार देण्यात यावेत. सांगली जिल्हा लोकसभा मी स्वतः लढवण्याची तयारी आहे असे शकील पिरजादे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जर मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर फिरून सर्व मुस्लिम समाजाला सांगू की मतदान करायचे की नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतले, जे लोकसभा मतदान चालू होणार आहे, या माध्यमातून महाआघाडी यांनी मुस्लिम समाजाला लावून आज काम चालू आहे. तर आमची मागणी आहे की मुस्लिम समाजाला जवळपास महाराष्ट्रामधले 6 ते 7 जागा महाआघाडीने सोडावी, आणि ज्या ज्या बहुसंख्य मुस्लिम समाज आहे तिथं लोकसभेसाठी उमेदवारी तुमच्याकडं मुस्लिम समाजाने मागणी नाही केली असेल तर आजच्या या BJP विरोध करण्यासाठी मुस्लिम समाज हे मुस्लिम समाजाचेच पाठिंबा BJP लागलेले आहेत, आणि त्यांनी लोकांच्यामध्ये जे खंत तयार करत आहे की मुस्लिम समाजाला आम्ही जातीव्यवस्थेचं जे प्रकरण दाखवून जे लोकांना एकत्र करत आहेत, तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांनी मुस्लिम समाजाला किती तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 7 ते 7 जागा द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि सांगली जिल्ह्यातनं मुस्लिम समाजाला चान्स द्यावा यासाठी मी स्वतः प्रेस घेऊन सांगतो की मी सांगली जिल्ह्यातनं मी उमेदवारी म्हणून वंचित आघाडीकडे मागणी करणार, शिवसेनेकडनं मागणी करणार, काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडनं मागणी करून मुस्लिम समाजाला जागा इथं सांगली जिल्ह्यातनं द्यावं अशी मागणी आहे. आणि फक्त मुस्लिम समाज हा का मतदानासाठी ठेवलेले असं वाटतंय आम्हाला. ते गेल्या काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली आघाडीची, तर तिच्यात 42 सीटांची नावं आली, तिथं एक पण मुस्लिम समाजाचं नाव त्या उमेदवारीमध्ये नव्हता. म्हणून आज आम्हाला संपूर्ण मुस्लिम समाजाला बसून मिरजेचे आम्हाला मीटिंग घ्यायला लागली की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला तिकीट नाही मिळाला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरून ज्या ज्या राज्यात आहे मुस्लिम समाजाला तिकीट नाही मिळाला तर आम्ही तिथं जाऊन आम्हाला महाआघाडीसाठी मतदान करायचं आहे का नाही करायचं आहे हे आम्ही सगळं मुस्लिम समाज बसून ठरवणार आहे. महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज.